ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸಬೇಕು ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನ ನಡೆಸಲು ವಿರೋಧ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಕಿಡಿಕಾರಿದ ಮಾಹಿತಿ ಹಕ್ಕಿನ ಹೋರಾಟಗಾರ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಭೀಮಪ್ಪ ಗಡಾದ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಖಡಕ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ सरकार के नम जनप्रतिनिधि उत्तर कर्नाटक भाग प्रश्न अगले सविद आर सविद हद बेलगामी अधिवेशन अधिवेशन लक्ष रूपये सार्वजनिक हण खर्च अधिवेशन समय के खर्च हन हाकदा प्रति घंटे अधिवेशन नाकु लक्ष रूपये हणव खर्च अधिवेशन ऐनमी बर गल सभे मुंदूडिके इष्टे बेरे ऐनू धरणी सत्याग्रह उत्तर कर्नाटक बग्गे अभिवृद्धि बग्गे चर्चे अनेक समस्या बग्गे गमन हरिसलिल्ल हीगागी अधिवेशन नडेसुवुदु याव औचित्यक्के अंत हेळि सार्वजनिकरु रोचिसिदिद्दारे अदर सल इदोंदु सल निमगे चान्स कोड्तीवि ई सल अधिवेशन निर्णय कईकोदे समस्या बहुत चर्चे मुंह अधिवेशन ना विरोध मे बैसा अधिवेशन नडसोद भाग समस्या बहुत मुख्यमंत्री सरकार अधिवेशन निर्णय कईक्रे प्रति दिवस एला इलाके सचिव सोरण सौध लभ्यव सार्वजनिक अहवा स्वीकु ಸರ್ಕಾರವು ಮುಂಬರುವ ಡಿಸೆಂಬರ್ 13 ರಂದು ನಡೆಯಲಿರುವ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲ ಅಧಿವೇಶನ ಇದು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ನಡೆಯಬೇಕು ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ಹೇಳುವುದು ಏನೆಂದರೆ ಸುಮಾರು 2006 ರಿಂದ 2018 ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ 9 ಬಾರಿ ಅಧಿವೇಶನ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಈ 9 ಅಧಿವೇಶನಗಳಿಗೆ 98 ಕೋಟಿ 89 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ सार्वजनिक हण खर्च अधिवेशन समय के खर्चुम हण के लेक हाक प्रति घंटे 54 लक्ष हण खर्ची अधिवेशन ऐन बर गद्दल सभे कालहरण धरणी सत्याग्रह उत्तर कर्नाटक अभिवृद्धि बगे चर्चे अनेक समस्या बगे गमन कूड़ा हरिसलिल्ल हीगागी अधिवेशन नडेसुवुदु यावुदर आवश्यकते इदे एंदु ಸಾರ್ವಜನಿಕರು ರುಚಿಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ ಆದರೂ ಇದೊಂದು ಸಲ ನಿಮಗೆ ನಡೆಸಲು ಅವಕಾಶ ಕೊಡುತ್ತೇವೆ ಈ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ಚರ್ಚಿಸಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಬೇಕು ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನ ನಡೆಸಲು ವಿರೋಧ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ ನವಕರ್ನಾಟಕ ಟೈಮ್ಸ್ ರಬಕ ವಿಭನಾಟಿ